आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची आज सेना भवनात बैठक. उद्धव ठाकरेंनी दुपारी 12:30 बैठक बोलावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होणार. मनसेची 13 तारखेला मुंबईत महत्वाची बैठक. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात 10:30 बैठकीचं आयोजन. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. अमरावतीमधील खासदार बळवंत वानखडेंच्या विजयाचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले. राजकमल चौकात मोदींच्या शपथविधीचा जल्लोष सुरू असताना बॅनर फाडलं. आरोपींना अटक करण्याची ठाकरे गटाची मागणी. नंदुरबारमध्ये हिना गावित मतदारांचे आभार मानणार. मतदारसंघातील प्रत्येक गावातील लोकांशी संवाद साधणार. कोकण रेल्वेचं मान्सून वेळापत्रक आजपासून सुरू. पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे नवं वेळापत्रक लागू. 31 ऑगस्ट पर्यंत मान्सून वेळापत्रक लागू असणार. राज्यात डेंग्यूचा धोका वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत 1.5 पट वाढ. पालघर कोल्हापूरमध्ये प्रादुर्भाव जास्त. नागपूर जिल्हा परिषदेतील रखडलेली पदभरती पुन्हा सुरू. जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आरोग्यसेवक यासह 4 गटातील परीक्षा सुरू. 21 जून पर्यंत चालणार परीक्षा. नीट यूजीसी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका. निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. नागपूर शहरातील अनेक भागात नालेसफाईचं काम अर्धवटच. शहरातील नागपिवळी आणि पोहरा नदीसह नाल्यांची स्वच्छता अजूनही सुरू. 15 जून आधी सर्व कामं पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश.